सह्याद्रीची उंची म्हणजे महारेराचा राज्यातल्या गृहप्रकल्पांना दणकाय. राज्यातल्या 2000 गृहप्रकल्पांना महारेरानं नोटीस पाठवली आहे आणि आणखी 16000 गृहप्रकल्पांना नोटीसा पाठवल्या जाणार आहेत. 30 दिवसांमध्ये त्रुटींची पूर्तता न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महारेराचे अध्यक्ष अजय मेहता अलर्ट मोडवर आहेत. महारेरानं सुरू केलेली आहे 5 वर्षात नोंदवलेल्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांची आता झाडाझडती सुरू केली आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर संपर्कात आहेत. कृष्णात, महारेराच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे, त्यामुळे एक तर बिल्डर्सच्या मनमानीला आता चाप बसणारे असं दिसतंय, त्रुटींची पूर्तता न केल्यास कारवाई होईल, काय तपशील आहेत? अनुपमा, महारेराचे अध्यक्ष अजय मेहता यांनी या सर्व नोटीसा पाठवल्या गेलेल्या आहेत. 2000 नोटीसा या बिल्डरांना पाठवल्या गेलेल्या आहेत. गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस. कारण ग्राहक हितासाठी प्रत्येक प्रकल्पाचा स्टेटस अपडेट हे महारेराच्या साईटवर अपलोड करणं गरजेचं असतं. त्याची अटींचे वेगवेगळ्या पूर्तता आहेत ते करणं गरजेचं आहे. परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारची अटींची पूर्तता ही केली गेलेली नाही आणि अनेक त्रुटी ज्या आहेत त्या प्रकल्पाच्या माहिती संदर्भात दिसून आलेल्या आहेत. त्यामुळेच या 2000 नोटिसा आतापर्यंत पाठवल्या गेलेल्या आहेत. आणखी 16000 नोटिसा या गृहप्रकल्पांना पाठवल्या जाणार आहेत आणि जर या 30 दिवसांमध्ये जर त्या त्रुटींची पूर्तता नाही झाली तर दंडात्मक कारवाईचा बडगा देखील उगारला जाऊ शकतो आणि हे जो दंड जो वसूल केला जाईल तो बिल्डराच्या फायद्यातून वसूल केला जाणार आहे. कुठल्याही प्रकारे जे ग्राहकांनी पैसे भरले गेलेले आहेत त्यातून कुठल्याही प्रकारे वसूल केला जाणार नाही अशा प्रकारची ही तरतूद महारेराच्या नियमामध्ये आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महारेरा आणखी 16000 नोटिसा पाठवेल आणि ज्या 2000 नोटिसा आहेत त्यांना देखील येत्या 30 दिवसांमध्ये महिनाभरात याची पूर्तता करणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे महारेरा म्हणजे खास करून बिल्डर लॉबी जी आहे ती ग्राहकांना फसवत आलेली आहे. अनेक ग्राहकांच्या फसवणुकीला कृष्णात एक तर चाप बसेल आणि जी मनमानी मुख्यतः बिल्डरशी चालू असते त्याला सुद्धा चाप बसेल असंच ह्या एकंदरीतच कारवाई नंतर दिसते. अर्थातच हे 1600 गृहप्रकल्पांना ही नोटीस लवकरात लवकर पाठवली जाईल आणि या सगळ्या प्रकरणाची कारवाई आपण 24 तासवर दाखवणार आहोत. धन्यवाद कृष्णा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.